ठाण्यापासून तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरे एकही जागा नाही, उभा ठाला एकही जागा मिळालेली नाही। कोकणात उभाठा नाही, ठाणे जिल्ह्यात उभाठा नाही, पालघर जिल्ह्यात उभाठा नाही, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या उभाठाला एकही जागा मिळालेली नाही। आणि आपल्याला माहितीये मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोशावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना। कारण सांगतो हिरवा गुलाल, मराठी माणसांनी वोट दिलं असत तर दक्षिण मुंबईमध्ये वरळीमध्ये जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे फक्त 6,000 मतदान झालेली आहे। मराठी माणसांनी मतदान जर त्या ठिकाणी केलं असतं तर शिवडीमध्ये यदि 30-35-40,000 मतांची रेड घ्यायला हवी होती। जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळी आणि भांडुप पिऊन 60,000 मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता, नाही घेऊ शकले, 7-8 हजारावर त्या ठिकाणी थांबले। याचा अर्थ मराठी माणूस त्याच्यासोबत गेला नाही। पॉलिटिकल अर्थमॅटिक मध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येतात। आणि मगाशी नितेश म्हणाले खरं, त्यांनी त्याची कबुली पण दिली, कारण खासदार बंडू जाधव म्हणाले की मला मराठा समाज दलित समाजापेक्षा देखील मी निवडून आलो तो मुस्लिम समाजामध्ये निवडून आलो। त्यांचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलंय। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर मुंबई एमएमआर रिजन किंवा कोकणामध्ये या ठिकाणी उभाठाला लोकांनी हद्दपारच केलाय हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता आपण बघा ज्या जागा आपण हरलोय त्या ठिकाणी जी मुंबई मध्य उत्तर जागा होती 1% कमी मतांनी हरलो, ईशान्य मुंबई 3% कमी मतांनी हरलो, अमरावती सारख्या 3% कमी मतांनी हरलो, भिवंडी। आता या सगळ्या जागांच किंवा आपण जर धुळ्याची जागा बघितली या सगळ्या जागांचं म्हणजे मी उदाहरणादाखल सांगतोय या सगळ्या जागांचं विश्लेषण केल्यानंतर हे जे 1%, 1.5%, 2% आपण हरलोय हे कुठून हरलोय? आपला मतदार गेला नाही, ऍडिशनल मतदार आपल्याकडे आलेला आहे, पण हे कुठून हरलो हे आता आपल्या सगळ्यांच्या निश्चितपणे या ठिकाणी लक्षात आलं असेल, त्यामुळे आपल्याला खूप जास्त सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आपण बघितलं धुळ्यासारखी जागा, धुळ्यासारख्या जागेवर मालेगाव मध्यमध्ये 1,94,000 लीड मिळाला, 1,98,000 मतदान झालं, त्यातले 4,000 मत आपल्याला आणि 1,94,000 त्यांना। इतर 5 मतदारसंघातून आपण 1,90,000 लीड घेतलं आणि 3-4,000 मतांनी ही सीट या ठिकाणी हरलो। पाचही मतदारसंघामध्ये धुळ्याच्या आपल्याला त्या ठिकाणी खरं म्हणजे लीड जो आहे तो लीड मिळालेला। आणि म्हणून मी पॉलिटिकल अर्थमॅटिक जे सांगितलं 11 जागा भाजपच्या अशा 11 जागा की ज्या 5% कमी मतांनी आपण हरलो, ज्याच्यामध्ये धुळे आहे, नगर आहे, अमरावती आहे, भंडारा गोंदिया आहे, नांदेड आहे, लातूर आहे, भिवंडी आहे, मुंबई नॉर्थ ईस्ट आहे, मुंबई नॉर्थ सेंट्रल आहे, नगर आहे, बीड आहे, 1%, 2%, 3% अशा हरलेल्या 11 जागा आहेत की ज्यामध्ये आपण या ठिकाणी हरलेलो आहोत। हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून महत्वाची लक्षात घेतली पाहिजे, ज्या पॉलिटिकल अर्थमॅटिकचा मी उल्लेख या ठिकाणी केला की जर त्यांना 31 जागा मिळाली